खरच तिचं काय चुकलं? हे तर माझं फेवरेट ब्लँकेट आहे, हे इथे कसं? आणि इथे शेकोटी पण पेटवली. राईट, मे बी त्यामुळेच मला थंडी वाढली नसेल. हे सगळं आईने केलं असेल कि दिदाने? पण कोणी केलं असेल हे सगळं? अरे कोण करणार, मीच केलं हे. मी तुला मगाशी म्हणाले ना की आईने मला बाहेर नाही येऊ दिलं, तो ती झोपल्यावर मी बाहेर आली आणि बघितलं की तू असाच झोपला होता. आणि हे तुझं फेवरेट ब्लँकेट आहे ना, म्हणून मग मी तुझ्या रूममध्ये जाऊन हे घेऊन आले. तुला थंडी वाजायला नको म्हणून मी शेकोटी पण गेली. So sweet of you. That's why I love you, Koo. किती केअरिंग आहेस का तू, एकदम बायको सारखी. बायको सारखी म्हणजे तू मला अजून पण बायको मानतोस ना? का दिदाशी लग्न झालं म्हणून? ए नो वेज, नो वेज, नो वेज, कू नो वेज. अगं हे बघ, जग कितीही काही म्हणू दे, तरी माझ्यासाठी तूच माझी बायको आहेस आणि असणारेस कायम. पण हे असं किती दिवस करायचं श्रेय? तू तुझ्या हक्काचं घर सोडून आमच्या घराबाहेर असं झोपलेलं मला नाही आवडत रे. डोंट वरी गो, सगळं मॅनेज. आणि तसंही मी मीराताईला आज भेटणारच आहे, सो ती मला काही ना काही सोल्युशन देईलच, याच्यावर वे आऊट काढू. बघू आता ती काय म्हणते. बरं, चल आता ऊट पटकन आणि आवरून घे घरी जाऊन. मी तुझ्यासाठी मस्तपैकी ब्रेकफास्ट घेऊन येते. ओके, आलो पटकन. अरे यार, हे सगळं असं टाकून गेला हा. नाही काय मी उठलायचं का? तुला कोणी दिवा लावायला सांगितलं काय झालं मावशी? आभा, या घरात तुला सुनेसारखं राहायला सांगितलं, याचा अर्थ असा नाही तुला वाटेल तसं आणि मनाला येईल ते करशील. पण या घरात कुठलंही काम करण्याआधी मला विचारायचं, कळलं? पण मावशी, मी फक्त देवासमोर. आभा, एकच दिवस झाला तुला या घरात येऊन, यू स्टील वॉन्ट टू आर्ग्यू? नाही मावशी, तसं नाही. फक्त या घरात प्रत्येकाला आपापलं काम वाटून दिलंय, ज्याने त्याने आपापलं काम करायचा हा अनसेड रूल आहे. दिवा लावणं नामाचं काम आहे, तो करेल. पण मावशी, ही माझी रोजची सवय, घरी सुद्धा देवासमोर पहिला दिवा मीच लावायची, म्हणून मी. आभा, मला वाटतं मी आता स्पष्ट काय ते तुला सांगून झालंय. वंश, लावू द्या ना तिला दिवा. या घरात आल्यापासून मी पहिल्यांदाच कोणत्या तरी स्त्रीला दिवा लावताना बघितली. माझी खूप इच्छा होती इथे आल्यावर, पण आम्ही लावूच दिला नाही मला दिवा. म्हणून आता अकलेचे दिवे लावतीयस? आभा, तुला मी कदाचित शिरूड वाटते, पण मला या घरामध्ये फारसं देवदेव केलेलं आवडत नाही, त्यामुळे तू सुद्धा ते नाही केलंस तर बेटर. ही जबाबदारी नामाची आहे, तो बघेल काय ते. तू फक्त नमस्कार कर. एनिवेज, ही रूम जरा डेकअप करून घे. एक दोन दिवसामध्ये लीलावती ताई येते, त्यांना हीच रूम लागते, कळलं? नारायणी ताई, हा कसला नियम आहे ग? पण आता मी तरी काय बोलू आपण? पंचांसमोर बोलायची कोणाची भिशा दे का? सांग बरं तूच. अगं पण देवासमोर दिवा लावायचाच प्रश्न होता ना फक्त, मग तो मामा काकांनी का लावायचा? घरातल्या स्त्रीने किंवा पुरुषानेच लावायला हवा की नाही तूच सांग बरं. हे म्हणणं बरोबर आहे आभा, पण मला हे पटलेलं नाही आहे. हे आभा, असे हिरमुसतेस काय?
हे बघ, एखाद्या चांगल्या गोष्टीला सुरुवात करायची म्हटली की अडचण या येतातच. आणि माझं मन मला सांगतंय तू त्या नक्की पार करशील. या घरातला दिवा रोज तुझ्याच हाताने लागेल, काळजी करू नकोस. हो ग, श्रेयस उठलाय, त्याच्यासाठी ग्रिल सँडविच बनव हे सांगायला आले होते. हो, हे सँडविच वगैरे मला नाही येत बाळा. हवं असेल तर मी तुला उपमा, पोहे किंवा तांदळाची उकड बनवून देते. हे असलं काही नको अग. हे काय ग, तुला का तू सँडविच नाही बनवते? तू बनव ना मग, उगच उंटावर बसून शेळ्या कशाला हाकायच्या. मी? हो, त्याला काय झालं एवढं? इतकी वर्ष झाली कुहू तुला म्हणते की ओट्यापाशी काहीतरी शिक, पण तू ऐकशील तेव्हा ना. हे बघ कुहू, आपल्याला खाण्यापिण्याच्या चार गोष्टी बनवता यायला पाहिजे बाळा, म्हणजे पुढे चालून त्रास होणार नाही. कोणी सांगितलं माझं काही अडणार आहे म्हणून? आणि हाताखाली नोकर चाकर असताना मला गरजच नाही पडणार आहे काही बनवायची. कुहू, आता तरी हवे तिमले बांधणं बंद कर. अगं जरा हाताला वळण लाव कुहू. श्रेयस उठल्यावर त्याचं अंथरूण पण तसंच पडलेलं होतं, ते तरी उचलायचंच ना बाळा. एक मिनिट, हे त्याला कळायला नको गा. हा, त्याने उचलायला हवं ना. कुहू, असं सारखं तू तू मी मी करून नाही चालत ग बाळा. त्याला नाही आहे सवय, पण तुला उचलायला जड जात होत. आभा नाहीये घरात, तर आता तुलाच जबाबदार बनावं लागेल ग. आई प्लीज, घरातली चार कामं आली म्हणून आपण जबाबदार होतो असं काही नाही ना. आणि यु नो व्हॉट, कुहू इज बॉर्न टू रूल अँड हीप ऑर्डर. झालं, आता नाटकं बंद कर. पोहे बनवली आहेत नाश्त्याला, तेवढी श्रेयसला नेऊन दे. एक काम कर ना, तू हे बाकीच्यांना नेऊन दे. आज मी श्रेयससाठी सँडविच ट्राय करू म्हणते. आणि हा, मी हे ना फक्त माझं त्याच्यावर प्रेम आहे ना म्हणून करते. हा, निमित्त काही असू देत ग कुहू. तू जबाबदार बनलीस ना तर माझ्यासारखा आनंद दुसरं कोणालाच होणार नाही. रात्रभर बाहेर झोपला होतास ना म्हणून त्रास होतोय. बरं वाटेल एक वेळा हा त्रास सहन करेन. लग्नाच्या मॅटरमध्ये जो मला त्रास होतोय ना तो सहन करण्याच्या पलीकडे. त्याच्यावर काय औषध आहे? हा, त्याच्यावर औषध असेल तर दे मला. हॅलो, तू का शिंकतीय? तू तर रात्रभर मस्त इथे आरामात झोपली होतीस ना. काय सिरप घे, तुला बरं वाटेल. या बा, आता उगाचच ना माझी बायको असल्यावर का माझ्यावर हक्क गाजू नकोस. अजिबात नाही ना श्रेयस, आधी जितक्या हक्काने एक मैत्रीण म्हणून सांगत होती ना तितक्याच हक्काने सांगते. अच्छा, आता इतकं कळत होतं मग मीडिया समोर का गेली? काय खोटं लग्न ऍक्सेप्ट केलंस? हे बघ आबा, आधी ठीक होतं ग, आधी तू माझी मैत्रीण होतीस ना त्यामुळे तू जे काही सांगायचीस ते मी ऐकायचो, पण आता तसं नाही होऊ शकत. अगं मला नाही डिफरन्शिएट करता येत की हे असं वागणं म्हणजे हे मैत्रिणीसारखं वागणं आणि हे असं वागणं म्हणजे बायकोसारखं. समजते श्रेयस, प्लीज निदान आपल्या मैत्रीला तरी अंतर देऊ नकोस ना. बघ, काहीही झालं आपल्या आयुष्यात, काहीही घडलं तरी आपण एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. बघितलं, सत्य आहे. घ्या आता औषध. Thank you.
बाळा मला मी नेऊन देते श्रेयसला. का? मी देते ना. ऐकत जा ना बाळा, का सारखा हट्ट करतेस तू? अगं पण मला द्यायचंय ना सँडविच. तू मला मान्य आहे पण खरंच हे नाही चांगलं दिसत ग. नाही म्हटलं तरी श्रेयस आता आभाचा नवरा आहे. म्हणजे तुला दमयंती बहिणींचा राग माहिती आहे ना, त्यांना नाही आवडणार हे सगळं केलेलं तू. आणि रागाच्या भरात तर फटकन काहीतरी तुला बोलून जातील बाळा, ज्याचं तुलाच वाईट वाटेल. म्हणून म्हणते आपण आधीच काळजी घेतलेली बरी ना. देते मॅडम, मी येऊन देते. नाही सँडविच मीच घेऊन जा. आणि मला नाही फरक पडत कोण काय विचार करतायत आता. कुहू आणि एनिवे ते फडकूच लग्न ना मी आणि श्रेयस आम्ही दोघंही मानतो. एक्सक्यूज मी. कुहू ए बाळा ऐक ना माझं. कुहू अगं ऐक ना बाळा माझं, तू नको. श्रेयस बरं झालं तू आला. हे बघ मी तुझ्यासाठीच ब्रेकफास्ट घेऊन येत होते. हां पण कुहू आता तुला तिथे यायची काहीच गरज नाही. कारण आता माझं जेवण ब्रेकफास्ट झोपणं सगळं इथेच होणार. वाव बर हे बघ मी तुझ्यासाठी काय बनवलं. ग्रिल सँडविच तुला खूप आवडतं ना. ये इकडे बस. हे खाऊन कसं झालं ना ते सांग आणि मी भरवणार कळलं. यम्मी सँडविच आहे का? कधी खाल्लंच नव्हतं असं. खरंच भारी झालंय. फर्स्ट टाइम ट्राय केलं. तुला आवडतं म्हणून. येस हो काय खरंच खूप छान झालं. काय म्हणते मी पण ट्राय केलं पाहिजे ना. नाही तू नको शेअर नाही करा, हे सगळं मीच घेणार आहे. अरे हो सगळं तू खा पण मी एक बाईट घेते फक्त. मी शेअर नाही करणार. अरे मी तुझ्यासाठी अजून बनवते, मी एक बाईट घेते. एक माझा ऐक ना, मी नाही खाणार. अरे गु हे खरंच आवडलं तुला? ऑफकोर्स को माझं मन राखायला म्हणून बोलतोस ना. अगं खूप तसं नाही हे बघ, तुझा फर्स्ट अटेम्प्ट होता ना. नाही तू एक काम कर ना, तू आभाकडून शिकून घे, ती मस्त बनवते सँडविच. आय मीन कुहू म्हणजे अगं मला असं म्हणायचं होतं की तुला जमेल ना, जमेल तुला. अगं तुझा फर्स्ट अटेम्प्ट जमेल तुला. आणि हे खरंच खरंच खूप छान झालं बघ, मी सगळं सांगणार. यमी आहे. सगळ्याच गोष्टींची घडी विस्कटत चालली आहे. अय्या किती छान, किती सुंदर खरेदी केली ग वंसनने तुझ्यासाठी. अगं खरं तर मला हे सगळं नकोच होत, पण अगं मिळतंय तर असू दे, चांगली गोष्ट आहे. तरी नशी तुला एवढे तरी मिळाले. मला तर यांनी चिमूटभर दागिने दिले होते लग्न झाल्यावर. कंजूस सारखी. अरे हा तुझे दागिने द्यायचे राहिलेत, थांब मी आणते. कशाला? मी मागितलेत का? असू दे, मला माझ्या बाबांनी खूप दागिने घेऊन दिले. आणि तसंही हे दागिने ना तुलाच जास्त सूट करतात. अगं पण जे माझ्या हक्काचंच नाहीये ते ठेवून मी काय करू? म्हणजे अगं अग्निहोत्रींची सून आहेस तू, असं तुझ्या हक्काचं नाही असं कसं काय म्हणतोस तू? ताई अगं वस्तू आणि व्यक्तीवरचा हक्क वेगळा असतो. ह्या सगळ्यावर ना कुहूचा हक्क आहे. आता हे सगळं प्रकरण शांत झालं ना की मी दमयंती मावशींना सांगणार आहे की श्रेयस आणि कुहूचं लग्न लावून द्या. आणि मग तिच्या लग्नात हे सगळं मी तिला गिफ्ट करणार, तिला देऊन टाकणार हे सगळं. परत हे असं बोलायचं नाही सा आबा.
काय सारखं तेच तेच चाललं. ह्यापुढे एक गोष्ट नीट डोक्यात घ्या. श्रेयस तुझा आणि तू श्रेयसची आहेस आयुष्यभरासाठी. समजलं? बर चल, तू ना मला घातली एखादी छानची साडी नेसून दाखवा. नाही नको ना, माझा आता खरंच मूड नाही. असा कसा मूड नाहीये? चल चल, नई नवेली दुला नेसतू आमची. चल आवरलो. तू ना ही साडी नेस आणि हा हा ब्लाउज. नाही नको ना, आवरलो. आपल्याला फोटो काढायचे आहेत ना, चल आवर बघू लवकर. चल. श्रेयस कुठे? माहित नाही, तो आला होता पण तयार होऊन परत गेला. समोर गेलाय. ठीक आहे, त्याची आत्या आली की येईल परत. बरं, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही दोघींनी नीट ऐका. श्रेयसची आत्या काटेकोर सोवळंओवळं पाळणारी आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. बस, नाही तर तुमच्यामुळे मला बोलणी ऐकून घ्यायला लागते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, त्या इथे आल्यानंतर इथे त्यांना सगळं सॉर्टेड आहे असंच वाटलं पाहिजे. दोन दिवसात त्या परत गेल्या पाहिजे. त्या जर इथे थांबल्या आणि माझ्यासाठी प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ना, तर तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम क्रिएट करेन मी. तू बोललीस का श्रेयसशी? मग आता काय मूर्त काढून देऊ का आभा? बोल त्याच्याशी आणि समजाव त्याला. आई, अगं श्रेयस माझ्याशी नीट बोलत नाहीये, कसं समजवणार आहे मी त्याला? आभा, मला नाही वाटत श्रेयस यावेळी आत्यालाही जोमान. आता ना घरात खूप नाटक होणार. मी तर ठरवलंय बाबा, जास्तच झालं ना तर डायरेक्ट माहेरी निघून जायचं. तू पण तुझ्या माहेरी जा. हा पण तू मारी जाऊन काही फायदाच नाहीये, तुझं मारत इथेच आहे दोन पावलांवर. काय मी पण. बर चल चल, आवर लवकर, फोटो काढायचे आपल्याला. चल चल, आवर नेसायचं आपल्याला. हा मी तुला मदत करते. तू सांग काय करू? मीरताई, हा अंक्या पण होता माझ्यासोबत आणि ह्याच्या समोरच सगळं घडलंय यार. मला कळतच नाही आता मी ह्याच्यातून बाहेर कसं पडू. हे बघ, फ्रँकली स्पीकिंग, देयर इज नो वे आउट. त्या तू हे स्टेटमेंट दिलेस की घरच्यांचा विरोध असल्यामुळे तू लपून लग्न केलंस. मी नाही मिरताई, म्हणजे मी असं काहीच. पण सगळ्यांना तर वाटतंय ना, त्यात एका मुलीशी लग्न केलंस आणि आता तुला स्वीकारायला नकार देतोयस, हे आरोपही तुझ्यावर लागतो. त्यामुळे तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे, तुला हे लग्न ऍक्सेप्ट करावं लागेल आणि आम्हाला तुला तुझी बायको म्हणून स्वीकारावंच लागेल. यार, आम्हाला मिळवायची स्वप्न बघत होतो, आता बसा झांजा वाजवत. हे मी अगं असं नको बोलूय बघ, आपलं काहीतरी करता येईल. मी एक सजेस्ट करू, हे प्रकरण थंड होईपर्यंत तू शांत राह, आपण बघूयात काय करता येत. तू सांगतोयस त्याच्यावरून मला वेगळाच डाऊट येतोय. हे फोन कॉल्स जे आम्हाला करण्यात आले होते ते मुद्दाम करण्यात आले होते. या माणसाला माहित होत आभा तुझ्या बाबांना शोधती आणि त्याच संधीचा फायदा त्या माणसाने घेतलाय. आणि ते मला काय रे, राम का फुटलायत का? ठीक आहेस ना? ते पहिल्यांदाच असं पोलीस स्टेशनला आलो ना म्हणून घाबरलो थोडा, बाकी काय नाही. कोणी असं का करेल आता? हे तर तो माणूसच सांगू शकतो. मला तो नंबर द्या, ट्रेसवर टाकताय. तो आबाच्या मोबाईल मध्ये असेल नंबर, मी लगेच काढतो. रिलॅक्स, शांत हो आधी. निवांत दिला तरी चालणार आहे. सॉरी. मावशी, हे
सगळं काय करताय तुम्ही? तुम्ही म्हणाला होता की तुम्ही मला तुमची सून करून घेणार म्हणून. आपली डील पण झाली होती ना की दीदाचे शेअर माझ्या नावावर करून घेणार म्हणून, आणि मग मी ते तुम्हाला विकणार आणि मग त्याचे पैसे तुम्ही मला देणार. सगळं ठरलं होतं आपलं. ठरवलेल्या सगळ्याच गोष्टी नेहमी पूर्ण होतातच असं नाही आहे ना कुणू. बऱ्याचदा स्ट्रॅटेजीज बदलायला लागतात. म्हणजे जे जे मला तुझ्याकडनं मिळणार होतं ते सगळं मी आता आभाकडून करून घेऊ शकते. सो मला आता तुझी गरज नाही. थँक्यू.